पंढरपूरला आहे आणि या पंढरपूरमध्ये आम्ही विठ्ठलचरणी एकच प्रार्थना करू का पुढचे 5 वर्षासाठीही एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री राहो. एक एक आपली जी दिंडी येते त्याला 20,000 रुपये शासनाकडून मदत केली. हे बी पहिल्यांदा हा बदल आपल्याला या राज्यामध्ये दिसतोय. इतकी साफसफाई मी माझ्या 25 वर्षापासून मी पंढरपूरला येतोय, परंतु ह्यावेळेस गेल्या वेळेस मुख्यमंत्री महोदयांनी ज्या ज्या सूचना आणि आदेश दिला होता त्याचा पालन शासकीय यंत्रणा सर्व करू लागली आणि विशेषतः एक एक आपली जी दिंडी येते त्याला 20,000 रुपये शासनाकडून मदत केली. हे बी पहिल्यांदा हा बदल आपल्याला या राज्यामध्ये दिसतोय. ही सर्व परिस्थिती बघितल्यानंतर हे वर्ष मला असं वाटतंय का 106% पाणी बी पाऊस पडणार आहे असं हवामान खात्याने सांगितलं. आणि आज आम्ही विठ्ठलाच्या चरणी हीच प्रार्थना करूया का येणारा वर्ष जो आहे आपला हा वर्ष शेतकऱ्यांना वेळेवर पाऊस पडो, चांगला पाऊस पडो. आणि थोडीफार जी आज शेतकऱ्यांची दुर्दशा, गेल्या वेळेस काही मालाला भाव नाही मिळाला. मी राजकारणी असल्यानंतर एक शेतकरी कुटुंबातला आणि एक सामान्य कार्यकर्ता असल्यानंतर तेही पाहिली. हे पाहिल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी एक क्रांतिकारी निर्णय या राज्यामध्ये घेतला का पंजाबच्या नंतर 7 हॉर्सपॉवरपर्यंत जी वीज फ्री देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री महोदयांनी लाडली बहीण ही योजना आणली. खरं म्हणजे त्या योजनेचा स्वागत मी माझ्यासारखे तमाम कार्यकर्ते तहसीलच्या कार्यालयावर बघो, ग्रामपंचायतमध्ये अंगणवाडी सेविका असेल किंवा अनेक जी शासकीय यंत्रणा आहे त्या माध्यमातून एक ॲपच्याद्वारे लाखो कोट्यवधी लोकांना महिला भगिनीचा सन्मान म्हणून 1500 रुपये दिले. मध्य प्रदेशने 1250 दिले होते, आता महाराष्ट्र सरकार 1500 रुपये देणार आहे. आणि हा महिला भगिनीचा त्या लाडली बहिणीचा सन्मान आहे. हे काही सन्मान यासाठी आहे, काही लोक म्हणतात का पगार देऊ लागले का तुम्ही, पगार नाही, आम्ही त्या बहिणीचा सन्मान करू लागलो का जेणेकरून त्याच्या स्वतःच्या हक्काच्या अकाउंटवर 1500 रुपये महिना तरी त्याचा हक्काचा झाला. जसा निराधारांना आपण पाहतो का अनेक निराधार बांधवांना 1500 रुपये फार मोठी मदत असते आणि या बहिणींसाठी ती मदत देण्याची महाराष्ट्र सरकारने घोषणा केल्यानंतर राज्यभरमध्ये महिला भगिनींमध्ये जो उत्साह पाहतो मी, त्यांच्यामध्ये जे आत्मविश्वास आहे का 2-2 तास रांगा उभ्या राहून त्या बहिणी नोंद करू लागले, याचा फायदा निश्चित महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनीला मिळणार. हीच या वर्षाची आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री महोदयांकडून त्यांच्या सर्व लाडल्या बहिणीला हा सन्मान आहे. आणि हे सर्व केल्यानंतर आपण आज राज्यभरमध्ये पाहू लागलो का राजकीय वातावरण लोकसभेमध्ये. आत्ताच तुम्ही विचारलं की लोकसभा जी आहे ती विधानसभा राहणार का, तर निश्चित नाही राहणार. विधानसभेमध्ये स्थानिक नेता कसा आहे, कार्यकर्ता कसा आहे, त्याचे कार्यकर्ते कसे, त्याचा संपर्क किती आहे, त्याचे संबंध किती आहे, त्यांनी किती लोकांना सुख दुःख लग्न कार्य चांगले, पंचायत समिती, जिल्हा परिषद, MSCB, दवाखाना, अशा अनेक लोकांना कलेक्टरपासून तर तहसीलदारपासून तर BDO पर्यंत ज्या अडचणी येतात तो कार्यकर्ता जो पार पाडला त्या कार्यकर्त्याची परीक्षा मला वाटतं त्या मतामध्ये मताच्या रूपाने मतदार त्याच्या कार्याचा तुलनात्मक अभ्यास करतो. आणि त्यांनी कार्य केलं असेल तर पुढचा त्याचा तिकीट मुंबईला पाठवतो, नाही तर मग ज्याला ज्याला ज्या ज्या मतदारसंघात लढावं लागतं त्याला तिथेच थांबावं लागतं. अशी परिस्थिती मी माझ्या आयुष्यामध्ये 43 वर्षामध्ये अनेक वेळेस लोकसभेचा कौल वेगळा असतो, विधानसभेचा कौल वेगळा असतो, अशा पद्धतीचा हा जो निर्णय असतो ही 100 दिवस अजून निवडणुकीला माझ्या माहितीप्रमाणे कमी जास्त असेल 90 दिवस बाकी आहे. आणि या 90 दिवसामध्ये जी होणारी निवडणुकीमध्ये परत एकदा मी ज्या पवित्र गावामध्ये खरं म्हणजे पंढरपूरला आहे आणि या पंढरपूरमध्ये आम्ही विठ्ठलचरणी एकच प्रार्थना करू का पुढचे 5 वर्षासाठीही एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री राहो. हे मागण्यासाठी खरं म्हणजे आमच्या मनाला समाधान त्याच वेळेस होईल की मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीची कार्यपद्धत यासाठी हाही एक विशेष योगायोग आहे का 3 महिन्यानंतर निवडणूक आहे आणि आज आषाढीच्या एकादशीच्या निमित्ताने लाखो भक्त जे येऊ लागले पंढरपूरला ते सर्व त्यांचे सर्वांच्या मनामध्ये जे जे आहे ते पहिले शेतकरी बांधव आहे आणि त्या इच्छा निश्चित पुऱ्या होतील.